नमस्कार शेखर चौसष्ट मध्ये आपलं स्वागत आपला आजचा विषय जुनी काही काही शब्द असे असतात की आपण ते सहसा ऐकलेले नसतात एखाद्या सिनेमाच्या एखाद्या नाटकाच्या एखाद्या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्या कानावरती ते शब्द वाटतात सा कधीतरी असं वाटून जातं किती वेगळा आणि चांगला शब्द आहे ना ते शब्द त्यांच्या रंग रूप नाद लय स्वर यातनं आपल्या मनामध्ये गोळत राहतात आणि मग त्याचा नेमका अर्थ कळला ना की एक वेगळीच छटा मनामध्ये येते असाच एक शब्द किंवा नाव म्हणजे झुनी अगदी अलीकडच्या काळामध्ये काश्मीर विषयाच्या पार्श्वभूमीवरच्या आर्टिकल तीनशे सत्तर नावाचा सिनेमा प्रदर्शित झालाय यामी गौतम धरनी त्याच्यामध्ये एका प्रमुख नायिकेचं काम केलंय आणि त्याचं तिचं त्या सिनेमातलं नाव आहे झुनी हा शब्द प्रयोग अनेकांना आवडला येणाऱ्या काळामध्ये कदाचित तसं नाव कुणी ठेवणार नाही पण तो ठेवायचा विचार करायचा असेल तर जरूर विचार करावा असा त्या शब्दाचा अर्थ आहे तेवढ्याकरता मात्र आपल्या मुलीला काही प्रसंगामध्ये संकटाला तोंड द्यावं लागेल याची तयारी ठेवायची जर हरकत नसेल तर मात्र आईवडिलांनी हे जरूर नाव ठेवावं झुनी असं लिहिताना तो झू दुसरा आहे पण उच्चार करताना मात्र तो पहिला आहे आणि असे अनेक गमतीचे शब्द काश्मीरच्या कशीर भाषेत आहे कशीर ही काश्मीरची मूळ भाषा दुर्दैवानं गेल्या सत्तर वर्षामध्ये प्रकर्षानं जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले ते असे होते की कशीर भाषा शिकवली जाणार नाही आणि मग त्यातनं हे काही शब्द बाजूला पडले आणि म्हणून शेखर चौसष्टमध्ये हे दोन शब्द घ्यावेत असं मला वाटलं त्यातला एक शब्द आहे झुनी झुनी याचा अर्थ चंद्र हे कुणीही सांगेल कारण केवळ कशीर भाषेत नव्हे तर एकंदरीतच त्या साऱ्या प्रदेशातल्या अगदी पाकिस्तानमधल्या सुद्धा आणि अगदी पाकिस्तान, पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधल्या सुद्धा अनेक बोलीभाषांमध्ये जुनीचा अर्थ चंद्र असा आहे कशीर भाषेचं वैशिष्ट्य असं की जुनी या शब्दाचा एक ढोबळ अर्थ चंद्र असा आहे पण केवळ चंद्र इतका ढोबळ अर्थ देऊन कशीर थांबत नाही इतर अनेक बोलीभाषांचं जसं वैशिष्ट्य असतं की एखादा विशिष्ट शब्द एका विशिष्ट अर्थानं खरं म्हणजे येतो आणि काळाच्या ओघामध्ये तो वेगवेगळ्या अर्थाने किंवा ढोबळ अर्थाने वापरलं जातं याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जुनी जुनीचा अर्थ चंद्र हे बरोबर पण दुसता चंद्र नाही ज्या चंद्रानं कृष्ण पक्षातली म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यातली प्रतिपदा ते अमावस्या असाही काळ पाहिला आहे आणि त्या काळातही मनामध्ये आणि नंतर कृतीमध्ये जानी प्रतिपदा ही ते पौर्णिमा असाही चंद्र पाहिलाय असा चंद्र म्हणजे जुनी आता तुमच्या लक्षात येईल की आर्टिकल तीनशे सत्तर मध्ये आपल्या वडिलांच्या तथाकथित खुनापासून आपल्या प्रियकराच्या मृत्यू पर्यंत जिन कृष्ण पक्ष पाहिला ती जुनी त्याही काळामध्ये याला मी पुरून रेन अशी जिद्द बाळगते आणि मग नंतरचा इतिहास आपण त्या सिनेमामध्ये पाहतो त्या सिनेमामध्ये कदाचित अनेक ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये सिनेमॅटिक लिबर्टीज म्हणतो अशा घेतल्याही असतील परंतु जुनीचा हा अर्थ अधोरेखित करण्याचं फार मोठं काम तो सिनेमा करतो एवढं नक्की म्हणजे कळकळीची विनंती आहे तुमच्यापैकी अनेकांनी हा माझा व्हिडिओ रिलीज होईस तोवर आर्टिकल तीनशे सत्तर पाहिलाही असेल आपण दुर्दैवी असू तर कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहिजतो बर तो सिनेमा थिएटर्स बद्दल बाजूलाही झाला असेल पण हा अर्थ डोक्यामध्ये ठेवून जेव्हा मा केव्हा तुम्हाला हा सिनेमा पाहायला मिळेल मग तो मध्ये असेल तो ओ टी टी वरती असेल जरूर पहा कारण खरं सांगू का जुनीचा मी आत्ता सांगितला एवढा एकच अर्थ नाही आहे जुनीचा दुसरा अर्थ आहे नवोन्मेष शालिनी आणि हा नवोन्मेष शालिनी हा शब्द कसा आहे माहितीये का की संस्कृत साहित्यात तुम्हाला आठवत असेल तर नवोन्मेषशालिनी हा शब्द येतो ते पृथ्वीचं वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य सांगताना ती दर क्षणाला वेगळी असते आणि तरीही ती सुंदर असते अशा अर्थाने आपण तो नवोन्मेषशालिनी शब्द वापरतो अगदी तशा धाटणीचा तशा अर्थानं त्या दिशेनं जाणारा कशीर भाषेतला शब्द आहे हा जुनी त्याचं म्हणणं असं आहे ही नवन्मेष शालिनी कशी आहे आणि या पदराला आधी जो सांगितला तो पदर की जिनं दुसऱ्या पंधरवड्यातली प्रतिपदा ते अमावस्या असा प्रवास पाहिलाय असा चंद्र पण त्या चंद्राला ध्यास आहे तो मात्र प्रतिपदा ते पौर्णिमा असा चंद्र आणि मग प्रतिपदा ते पौर्णिमा हा चंद्र साकार करता यावा म्हणून ती प्रतिपदा त्या अमावस्या असा प्रवास करायलाही तयार होते म्हणजे याच नेमकं कारण कोण आणि परिणाम कोण असे जिला उन्मेष आहेत अशी नवोन्मेष शालीनी जुनी असा त्या शब्दाचा अर्थ आहे आता कल्पना करा की पहिला पदक की जिनं दोन चंद्र पाहायची तयारी ठेवली आणि दुसरा पदक त्या प्रसंगी त्यासाठी ती पानगळ स्वीकारते पानगळ हे पतन आहे पण ते अधप पतन नाही असं अधोरेखित करते त्या व्यक्तिमत्वाला जुनी म्हणतात माता कल्पना करा यामी गौतमचा तो करारी चेहरा आणि त्याच वेळेला त्यातल्या सिनेमातल्या शेवटच्या शॉटमधला तो हळवा चेहरा झुनी या शब्दाच्या सर्व दशा आणि दिशा दाखवते की नाही दशा म्हणण्याचं कारण म्हणजे नकळत्या वयात आपल्या वडिलांचा एका शंकास्पद रीतीनं झालेला मृत्यू आणि सरोवरामध्ये तरंग प्रेत तिला बघावं लागतं त्यावेळेला एका विशिष्ट टप्प्यावरती तिचं ज्याच्यावरती मनोमन प्रेम आहे ज्याचा उल्लेखही सिनेमामध्ये होत नाही पण शब्द आणि नजर सांगून जातात त्याचाही मृत्यू ऐकावा लागतो आणि केवळ तिनं देशहितासाठी काम केलं पण बॉसचं ऐकलं नाही म्हणून तिला आपली नोकरी सोडून दिल्लीत यावं लागतं प्रसंगी ती स्त्री या संपूर्ण सरकारी सेवेतनं बाहेर यायचा विचार करते तिच्या सुदैवानं आणि आपल्या सुदैवानं हा शब्द आपल्यापर्यंत त्यामुळं पोचला असं म्हणू कदाचित सिनेमॅटिक लिबर्टी असेल पण तिला असा एक बॉस मिळतो तोही महिला आणि मग आपण जेव्हा म्हणतो की एक महिला दुसऱ्या महिलेचं दुःख आणि सुख ओळखू शकते मग त्या दुसऱ्या महिलेचं त्या सरकारी अधिकाऱ्याचं प्रियमणीने केलेलं काम जे आहे तिचं नाव जुनी नसेल पण ती जुनीचं प्रतिबिंब वाटायला लागते का कारण शेवटी साहित्य कोणत्याही भाषेतलं असं असं मानतं की चंद्र आकाशात एकदाच असतो परंतु चंद्र मनात सतत असतो मग त्या दुसऱ्या चंद्राच्या मनातला हा जुनी असाही अर्थ आहे का अशाही अर्थानं जुनी या शब्दाचा विचार केला पाहिजे गंमत सांगू का माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये माझ्या काश्मीरशी खूप जवळचा संबंध आला अगदी सरकारी लष्करी अधिकाऱ्यांपासून ते रस्त्यावरच्या चहावाल्यापर्यंत आणि माझ्या बडबड्या स्वभावाचा फायदा किंवा गैरफायदा असा आहे की कोपऱ्यावरती चहा प्यायला उभा राहिलो तरी मी फक्त चहा पिऊ शकत नाही कारण माझा स्वतःचा आजपर्यंतचा अनुभव असा आहे अशीच माणसं नेमकी आणि निर्हतूक माहिती तुम्हाला देतात त्यांच्या गप्पातनं या जुनी शब्दाला असलेला एक संदर्भ तेव्हा कळला होता पण त्याचा अर्थ नेमका लागत नव्हता तो हा सिनेमा पाहिल्यानंतर लागला तो म्हटला साहेब ह्या जुनीचं गणित असं आहे की पौर्णिमा किंवा अमावस्या हे एकदम होत नाही प्रतिपदेपासनं तो वाढत किंवा सुधरत जातो आणि नंतरच्या काळात तो प्रतिपदेपासून कमी कमी होत जातो पहिल्यांदा वाढत जातो तेव्हा पौर्णिमा असते आणि नंतर तो कमी होत जातो तेव्हा अमावस्या असते म्हणजे अक्षरशः भौमितिक भाषेत बोलायचं झालं तर शून्य ते तीनशे साठ असा जो प्रवास करतो आणि मनोमन त्याला माहिती असतं की ही परिस्थिती टिकवायची असेल तर नव्यानं दर वेळेला शून्य ते तीनशे साठ असा प्रवास करावा लागेल अशी मनोवृत्ती त्या ही नाव जुनी आहे आणि त्यांनी मला हा संदर्भ सांगितला होता त्यावेळेला श्रीनगर मध्ये पूर्णपणाने संचारबंदी होती परंतु सचिवालयाच्या आवारामध्ये तो चहावाला असल्यामुळे तो तिथं होता आणि मला हा अर्थ कळला होता आज मनाच्या एका वेगळ्याच अवस्थेमध्ये याचे अर्थ लक्षात येतील का का कोण जाणे आर्टिकल तीनशे सत्तर हा सिनेमा बघताना मला राहून राहून निर्मला देशपांड्यांच्या यांच्या टिकली एवढं तळची आठवण होत होती त्या टिकली एवढं तळमध्ये नाही का निशिकांत असं त्या व्यक्तीचं नाव आहे परंतु खरं सांगायचं म्हणजे ती आपली सत्सद्विवेक बुद्धी असते मला तो सिनेमा पाहताना आणि आत्ता तुमच्याशी शेखर चौसष्ट या नात्यानं बोलत असताना राहून राहून असं वाटतं तुमच्या आणि माझ्या मनातल्या सत्सद विवेक ही नाव जुनी असं असतं का असे अनेक जुनी अनेक विपण या बाजारामध्ये आहेत किंवा या कशीर भाषेत आहेत त्याची सविस्तर चर्चा उदाहरणासहित वेगवेगळे वेग वेग संदर्भ देत माझ्या काश्मीर या पुस्तकामध्ये आहेत आणि त्यामुळे त्याचा उल्लेख आणि चर्चा इथं करत नाही पण करा विचार जुनी केवळ काश्मीरमध्ये असते जुनी केवळ साहित्यामध्ये असते जुनी केवळ सिनेमामध्ये असते आज एकंदरीतच संपूर्ण जगभर ज्या पद्धतीनं काही घटना घडतायत त्याचा उल्लेख वेगळेपणानं करण्याची आवश्यकता नाही तेव्हा या नात्या स्वरूपात जुनी आजही असते नव्हे ती असावी लागते असाही त्या जुनी या शब्दाचा अर्थ आहे का शेखर चौसष्ट